सॅलरी या शासनाच्या धोरणामुळे जिल्हा परिषद शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दररोज हे शिक्षक जिल्हा परिषदेत चकरा मारत आहेत. शाळांमधील बोगस विद्यार्थी संख्या तपासणीसाठी राज्य शासनानं पटपडताळणी मोहीम राबवली होती. त्यानंतर अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त असल्याचं आढळून आलं. या शिक्षकांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि खासगी संस्थाचालकांनी या शिक्षकांना रुजू करून घेण्यास नकार दिल्यानं अतिरिक्त ठरलेले शिक्षक रिकामे बसून आहेत. दरम्यान शासनाने नो वर्क नो सॅलरी हे धोरण लागू केलं. यामुळे या शिक्षकांचा पगार बंद झाला आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे शिक्षक जिल्हा परिषदेत चक्रा मारून आपले गाऱ्हाणे मांडण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांची दखल कोणीही घेत नाही. त्यामुळे त्यांच्यात नैराश्याचं वातावरण आहे. हमारा समायोजन हो गया लेकिन दो महीने से हमें जॉइन नहीं कर लिया संस्थेने. कौन से संस्थे की तरफ गए थे? मैं पहले सम्राट अशोक स्कूल में थी ब्रिजवाड़ी में. अभी एसबी मिला सरस्वती भुवन औरंगाबाद. लेकिन अभी जॉइन नहीं कर लिया. त्रिमूर्ति बालाजी हाई स्कूल है वाड़ूज का. तो मैडम बोल रहे हैं हमारा कोर्ट मैरिज मगर कोर्ट चल रहा है. तो उसकी जो है तो जगह पे हमको नेमणूक किया है तो उन्होंने लेना ही चाहिए ना, क्योंकि हमारा पेंशन पगार का भी प्रॉब्लम है, कोई सॉल्व नहीं हो रहा है और हम इधर उधर भटकते रहेंगे. क्योंकि जो पहले हमारी सम्राट अशोक स्कूल है उसमें तो हम कार्यमुक्त हो गए, तो अब हो नहीं सकता ना हमारा वहाँ पर. 14 सितंबर को हमारा समायोजन हो गया और 14 सितंबर को ही हमारा ये पहले स्कूल में से कार्यमुक्त कर दिया गया है हमको और इधर ज्वाइन भी नहीं किया. तो इसलिए हमारा पेमेंट का बहुत प्रॉब्लम आ रहा है. 2-3 महीने से हमको प्रॉब्लम पेमेंट नहीं कुछ नहीं. तो थोड़ा सा हमारा सहानुभूति.